रविवारी नवीन नरोत्तम कलेक्शनचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भव्य असे शोरूम मध्ये मीम दुवेतर्फे कटवा या गावी मुलीवर झालेल्या अपहरण करून आणि सतत अनैतिक कृत्य केल्याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना नाभिक समाज संस्था धुळे तर्फे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते नूतनीकरणाची झाली. मुहूर्तावर धुळेकर जनतेसाठी भव्य असे नवीन नरोत्तम कलेक्शनचे शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. कपड्यांसाठी नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी न जाता आता आपल्या धुळे शहरातच 3 मजली भव्य असे शोरूम सुरू करण्यात आले आहे. रेडीमेड फॉर्मल्स कॅज्युअल्स एथनिक शूटिंग शर्टिंग सोट शेकानी शेरवानी लेडीज ड्रेसेस पंजाबी सूट कुर्तीज जीन्स लेगीज व वेस्टर्न फिट वेअर्सच्या असंख्य दर्जेदार व नामांकित कंपन्यांचे सर्व स्टॉक ठेवण्यात आले आहेत असे कुमार नरोत्तम डियालानी गोविंद डियालानी अशोक डियालानी अनुप डियालानी कपिल डियालानी सनी डियालानी यांनी कळविले आहे. कपड़े का शोरूम धुलिया जलगांव नासिक में ऐसा शोरूम नहीं, ऐसा भव्य शोरूम हमने धुलिया वालों के लिए बनाया है. अभी बॉम्बे नासिक जाने की जरूरत नहीं है. वाजबी भाव में हर आदमी को परवड़ेगा ऐसा किसी को ये हमने शोरूम बनाया है. तो धुलिया के सभी ग्राहकों ने यहाँ का लाभ उठाने का ऐसा हमारे विनती है. आगर और धुलिया संगठना तर्फे कटुआ उन्नाव येथील लहान मुलीवर अत्याचार प्रकरणी आसिफा ही 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी जे नराधम आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्ट चालून ताबडतोब फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. धर्मात फूट पाडणारे असे आरोपींना कोणत्याही मानव धर्म नसतोस असे नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी अनुजक पठाण अजहर काजी जावेद पठाण कयूमभाई पठाण तायर खाटीक नामदेव कोळी आदि सर्व जन उपस्थित होते. जो भी साथ दे रहे हमारे हिंदू भाई नामदेव कोड़ी नामदेव दादा हमारे दलित भाई हमारे सिख भाई जो जो इस काम के लिए आगे आ रहे हैं हम उनका सबका तहे दिल से शुक्रगुजार है कि वो जो है इंसाफ की लड़ाई में हमारा साथ दे रहे हैं. और जब भी इंसाफ की लड़ाई में MIM की जहाँ भी जरूरत पड़ेगी हम हर जाति के लिए हम खड़े कभी भी आवाज़ दो हम आपके साथ है. हिंदू भाई हो कोई भी भाई हो हम उनके साथ है. दलित भाई हो गलत चीज़ होने के साथ गलत चीज़ जिसकी भी होंगी हम उनके साथ इंसाफ के लिए कभी भी खड़े. आधी रात को हमको कभी भी आवाज़ दो और हम सबका शुक्रगुजार है हिंदू भाइयों का जो आगे आ रहे. धन्यवाद. आज भारत देश के अंदर जो है दिन ब दिन रेप करने वाले आरोपियों की संख्या बढ़ती जा रही है. हमारी माँ बेटी बहन कोई सुरक्षित नहीं है. इसी प्रकार से भारत देश में जो है कटुआ में जो घटना हुई इसने पूरे देश को शर्मसार कर दिया है. और हम MIM पक्ष की तरफ से मैं अंजर पठान और MIM पक्ष अजर काजी नामदेव कोड़ी हम कार्यकर्ता जो है जिलाधिकारी साहब के पास में निवेदन देने के लिए आए. ये जो रेप की जो 8 साल की बच्ची के साथ में जो है रेप किया गया और 8 दिन तक इसे रेप करने के बाद इसे पत्थर से कुचला गया हम इसकी कड़ी निंदा करते हैं. और भारत सरकार से हम अपील करते हैं कि रेप करने वाले आरोपियों को इस्लामी कायदे से भी कड़ी से कड़ी शिक्षा देनी चाहिए और इन्हें चौराहे पर लाकर फांसी की शिक्षा देनी चाहिए. ये जो रेप करने वाले इनका किसी भी धर्म से किसी भी जाति से किसी भी समुदाय से कोई लेना देना नहीं है. ये लोग राक्षस है और शैतान की औलाद है. इनका कोई किसी के धर्म से कोई वास्ता नहीं है. इन रेप करने वाले आरोपियों के लिए भारत सरकार ने अब तक इतने सख्त कानून नहीं बनाए हैं. दिन ब दिन रेप करने वालों की संख्या बढ़ती जा रही है और इसको कंट्रोल करने के लिए जागृति करने के लिए आज पूरे भारतवर्ष के पूरे भारत के लोगों से हम MIM पक्ष की तरफ से अपील करना चाहेंगे कि हम सबको सड़कों पर आकर इसके बारे में प्रोटेक्ट करना पड़ेगा और जो रेप करने वाले आरोपियों को इतनी सख्त सजा देनी होगी कि आरोपी जो रेप करने वाले जो है बच जाते हैं. कोर्ट से इनका समर्थन देने कुछ लोग नाभिक समाज संस्था धुळे तर्फे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कदम मांडे प्रयत्नांनी अमरीशबाई यांच्याकडून 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे आज नाभिक समाज कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी उद्घाटन वेळी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे दीप प्रज्वलन मनोजभाऊ मोरे पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे प्रमुख पाहुणे संजय भाऊ वाले
रामभाव सोनवणे, अध्यक्ष संजय जी अहिराव, समस्त पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. सचिव बऱ्याच वर्षापासून आमच्या मुघलाई परिसरातील समाज भवन हे जीर्ण होते, तर त्याला धुळे शहराचे आमदार माननीय राजेंद्र कदम मांडे, मनोज भाऊ मोरे, संजय भाऊ वाले यांच्या अथक परिश्रमाने, सन्माननीय विधान परिषदेचे आमदार अमृतभाई पटेल यांच्या स्थानिक आमदार निधीमधून आम्हाला मुघलाई परिसराला एवढं मोठं भवन त्यांनी उपलब्ध करून दिलं व आज त्या भवनाचं उद्घाटन होतं. मुघलाई परिसर नाविक समाज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय भाऊ आयराव व आमच्या परिसरातील सगळी टीम, मुघलाई परिसरातील सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनतीचं फळ म्हणून आज दुमजली इमारत आम्हाला दिसते आहे. तर आम्ही सगळ्यांचं मुघलाई परिसर नाविक समाज संस्थेतर्फे मी सचिव या नात्याने व सन्माननीय अध्यक्ष संजयभाऊ आयराव यांच्या अथक परिश्रमाने, सुनील भाऊ सैंदाने, मनोज भाऊ पगारे, संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ आयराव, तसंच किरणजी महाले, प्रवीण भाऊ सैंदाने आमच्या खजिनदार, हे बघून आमच्या प्रभागातील रवींद्रजी शिंदे यांनी देखील या आमच्या समाज भवनाला 11,111 रुपये देणगी दिली, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांना विनंती करतो की असंच मुघलाईवर प्रेम ठेवा. योगदान दिलं नक्की त्यांचा आभार मानतो, मनोज मोरे यांचे आभार मानतो. आणि मला खात्री आहे की आज ही वास्तू इथं मुघलाई परिसरात उभी राहिली आहे, उद्या धुळ्याच्या मध्यवर्ती भागात बहुमजली इमारत आपल्या समाजाची उभी राहील त्याबद्दल मला खात्री आहे. आपण सर्वजण एक हेवेदार बाजूला ठेवून जर एकमेकांशी जोडत गेलो तर नक्की विकास झालं शहराला. आपण मला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल ही वास्तू तयार होऊन गेली. आणि मी आज कुठल्या पदावर नाही, कुठे आमचं सरकार नाही, त्यावेळेस कुठंतरी तुमच्या कामाला हातभार लावायचा. मनोज, या वास्तूसाठी मी 10 लाख रुपयाचा निधी आमच्या विधान परिषदेचे मुंबईचे आमदार मनोज खानाव यांच्या निधीतून तुम्हाला 10 लाख रुपये आले. अमरीबाई पटेल शेरपूरचे जे आपल्या जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्याकडून मी विनंती करून हे पैसे आणून दिले. ज्यावेळेस संजय भाऊ वाले आणि रामभाऊ सोनवणे आपल्याला घेऊन आले माझ्याकडे, मी तर काही आता लोकप्रतिनिधी नाही, मी तर काही तुम्हाला लिहू शकत नाही, परंतु मी तुमच्यासाठी निश्चित शब्द टाकेल आणि या वास्तूला मदत मिळून देईल असा मी शब्द दिला होता. कारण नाविक समाज हा गरीब आहे, हा रोज कष्ट करतो आणि आपली उपजीविका भागवतो. आज माझे महाविद्यालयीन जीवनाचे मित्र बसले शिंदे, मी त्यांच्याकडे एकदम लहानपणाने पासून पाहत आलो. आपल्या समाजाचे कैलासवासी गोका सोनवणे असतील, आता समाजाचं नेतृत्व करणारे वामनराव सुर्वे असतील, उमा चित्ते सर असतील, या सर्वांचा माझा अतिशय जवळून संबंध. ज्यावेळेस नाभिक समाजाचं जुने धुळ्याचं कार्यालय मोडकळीत आलं त्यावेळेस सर्वात पहिले मदतीचा हात मी त्यावेळेस जुन्या धुळ्याच्या कार्यालयाला मिल परिसराच्या बांधवांसाठी आमचे माजी महापौर मोहन भाऊ नवले यांनी व्यक्तिगत सदा हाताने मदत देऊन त्या कार्यालयाची उभारणीसाठी सहकार्य केलं. नाभिक समाज शिक्षण संस्थेच देवपूरमध्ये वास्तू उभारायची होती, त्या वस्तूसाठी मी आमदार नसताना त्यालाही 10 लाख रुपये मी वामनराव दादा सुर्वे आणि त्या सर्व आपल्या ज्येष्ठ मंडळींच्या विनंतीवर मध्ये